तर काँग्रेस विचारांचे नेते हे पुन्हा काँग्रेसकडे यायला लागले असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे. देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. जयंत पाटलांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर नाना पटोलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. हायकमांडच्या निर्णयाचं सर्वजण स्वागत करू असं सुद्धा मत नाना पटोलेंनी नोंदवलंय. या निवडणुकीनंतर 4 जूनच्या नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही राहील हा एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. आणि जे लोक काँग्रेस विचाराचे आहेत जे कोणी ते सगळेच देशभरातले नेते पुन्हा काँग्रेसकडे यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे या ज्या राज्यातल्याही घडामोडी आहेत त्याही राहतील आणि देशातही याच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार. तुम्ही जयंत पाटील आले ते घ्यायला तयार आहे का? मी तुम्हाला सांगितलं की देशामध्येच आता एक परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि जेव्हा हायकमांड याच्यावर जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सगळेजण आम्ही समर्थन करतो.